कराड मध्ये 31 गायी कसाबाच्या हातून वाचविण्यात यश। भर नागरी वस्ती मध्ये सुरू होता प्रकार। इतके दिवस भर नागरी वस्तीत सुरू असलेल्या कत्तलखान्याबाबत का मिळू शकली नाही माहिती। नागरी वस्तीत भले मोठे शेड आणि त्या शेड मध्ये चक्क 31 गायी मिळून आल्या। त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता व माहिती घेतली असता कराड मधील एका नामांकित कसाबाचे ते शेड असल्याची माहिती मिळत असून त्याच शेड मध्ये आत मध्ये प्रवेश केल्यानंतर निष्पाप 31 गायी आढळून आल्या। नेमक्या या गायी येथे कशासाठी आणल्या होत्या, कोणी आणल्या होत्या, का कोणी आणून दिल्या होत्या, याबाबतची माहिती लागली, किती वर्ष झाली, हा सर्व प्रकार सुरू आहे, गायी चोरीच्या की विकत आणलेल्या, का चोरी करणाऱ्याने चोरून आणून त्यांना दिलेल्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे व याबाबतची सविस्तर माहिती आम्ही आपणास ज्यांनी हा प्रकार उघडकीस आणला त्यांच्याकडून व इतर माध्यमातून आपणास पुढील बातमीत देऊ। तोपर्यंत माय मराठी टी व्हीतर्फे आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपली जनावरे चरायला सोडत असताना त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवा। सायंकाळी ज्या ठिकाणी जनावरे बांधतात त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा। तसेच गोरक्षकांनी देखील आपापल्या परिसरामध्ये सतर्क राहून आपल्या गोमाते जीवदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत।